डॉक्टर पवन गंगाराम खेमनर यांचे मातोश्री हॉस्पिटल 18 बेडचे हॉस्पिटल 3 बेड आयसीयू सेंट्रल ऑक्सिजन डायबिटीस मल्टीपॅरा मॉनिटरिंग कम्प्युटराइज ईसीजी सक्शन मशीन बालरोग तज्ञ ऍडमिट राहण्याची सोय तसेच 24 तास मेडिकल विषबाधेवर उपचार आपत्कालीन वॉर्ड हार्ट अटॅक उच्च रक्तदाब कान नाक घसा त्वचारोग यावर योग्य उपचार माफक दरामध्ये वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर पवन गंगाराम खेमनर यांचं मातोश्री हॉस्पिटल ठिकाण मेन रोड साकूर 95 95 58 28 11 संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आंबेखालसा फाट्यावर अपघात झालाय आणि यामध्ये एक जण जागीच ठार झालाय तर एक जण जखमी झालाय. ही घटना मंगळवारी 1 फेब्रुवारीला सायंकाळी घडली आहे. जगन्नाथ मुसळे हे टेम्पो क्रमांक MH14JL9097 हा घेऊन संगमनेरकडून नारायणगाव या ठिकाणी कंपनीचा माल खाली करण्यासाठी चालले होते तर ते मंगळवारी सायंकाळी आंबेखालसा फाट्यावर आले असता दुचाकी क्रमांक MH15AD78-10 हिच्यावरून भुरा गंगाराम माळी वय वर्ष 55 राहणार देवळाने तालुका सटाणा जिल्हा नाशिक हेही पाठीमागून आले आणि उंच असणाऱ्या गतिरोधकावर दुचाकी आदळून ते खाली पडले. त्यामध्ये टेम्पोचं चाक अंगावरून गेल्यामुळं ते जागीच ठार झाले तर त्यांना खासगी रुग्णवाहिकेद्वारे संगमनेर या ठिकाणच्या कुटीर रुग्णालयामध्ये नेण्यात आले. दरम्यान आंबेखालचा फाट्यावर वारंवार अपघात होत असून यामध्ये अनेकांचे प्राण गेलेत. अपघात होऊ नये यासाठी आम्ही वारंवार निवेदनं दिली आहेत तसेच समाज माध्यमांद्वारे मागणीही करतोय. यासाठी नागरिकांनी आंदोलनही केली मात्र आमचा आवाज दाबला जातोय. कुणीही आमची दखल घेत नाही त्यामुळे महामार्ग प्रशासनानं तातडीनं याची दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंबेखालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांनी केली आहे. या पुराणाची हायवेवरती एक मोटरसायकलचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये एक जण जाग्यावर मृत्यू झालेला आहे आणि दुसरा गंभीररित्या जखमी झालेला आहे. असा प्रकार गेली 4 वर्षापासून या आंबी फाट्यावरती होत असतो. 24 तासामध्ये कितीतरी छोटे मोठे ॲक्सिडेंट या ठिकाणी होत असतात. त्याच्यामध्ये रोड ना कोणीतरी गंभीर जखमी होणं किरकोळ जखमी होणं किंवा मृत्यू होणं हा प्रकार जवळजवळ प्रत्येक दिवसाला असतो. एक हे दुर्दैव आहे असे आमच्या या आंबेखालसा गावचं. या ठिकाणी आमची एकच मागणी आहे की जवळजवळ 4 वर्षापासून आम्ही या ठिकाणी वारंवार पेपरच्या माध्यमातून असं सोशल मीडियाच्या माध्यमातून असं आम्ही नेहमी या ठिकाणी आवाज उठवत असतो. परंतु आमचा आवाज पूर्णपणे या ठिकाणी दाबला जातो कारण याची दखल कोणी घेत नाही. इथं या ठिकाणी जवळजवळ 15-20 महिना झाला आहे तेव्हापासून या ठिकाणी सिग्नल आहे अतिशय छोटा सिग्नल या ठिकाणी आहे तर सिग्नलसुद्धा या ठिकाणी बंद पडलेला आहे. एक विषय दुर्दैव आहे की ज्या ठिकाणी इथं भरमसाठ प्रमाणामध्ये टोल या ठिकाणी वसूल केला जातो पण त्या प्रमाणामध्ये ज्या सुविधा द्यायच्या असतात त्या या ठिकाणी भेटत नाही. या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठं सर्कल किंवा ब्रिज होणं महत्त्वाचं आहे. आम्ही या ठिकाणी यावेळेस प्रशासनाला विचार असतो त्या ठिकाणी सांगतात का तुम्हाला या ठिकाणी आम्ही ब्रिज 2 वर्षापासून ब्रिज मंजूर झालेला आहे पण कोणत्या प्रकारचं इथं काम काय झालेलं दिसत नाही. आणि जरी ब्रिज मंजूर असला तरी जवळजवळ या ठिकाणी 3-4 वर्ष जाणार आहे. माझी एकच विनंती आहे की दिवसा या ठिकाणी स्पीड कमी करण्यासाठी काही सुविधा करावं लागतील किंवा रात्रीच्या वेळेस गाड्यांचं स्पीड कमी करण्यासाठी मोठमोठाले सिग्नल या ठिकाणी बसवणं गरजेचं आहे. किमान कमीत कमी एवढं तरी प्रशासनानं किंवा हायवेच्या नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी करावं अशी मी कळकळीची विनंती करतो. तर या घटनेची माहिती मिळताच डोळासने महामार्ग पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे नारायण ढोकरे सुनील साळवे नंदकुमार बर्डे मनेश शिंदे अरविंदगिरी यांसह घारगाव पोलीस ठाण्याचे किशोर लाड नामदेव बिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव.